मित्रांनो, आज आपण कॅपिटलायझेशन हा घटक बघणार आहोत. कॅपिटलायझेशन, वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने होते हे आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक वाक्याची सुरुवात हे कधीही कॅपिटल लेटरनेच करतात. जसे रेखा इज अ गुड गर्ल, इथे रेखाचं जे आर हे लेटर आहे ते कॅपिटल आहे. देशांच्या नावाची सुरुवात कॅपिटल लेटरने होते. कोणत्याही देशाचं नाव जर आपल्याला लिहायचं असेल तर त्यासाठी सुरुवातीचं पहिलं अक्षर, पहिलं लेटर हे कॅपिटल लिहावं लागतं. जसे इंडिया, आय कॅपिटल आहे. अमेरिका, फ्रान्स, चायना, कोणताही देश घेतला तर फर्स्ट लेटर हे कॅपिटलच लिहावं. आय हे सर्वनाम कॅपिटल लेटर मध्ये असते. कॅन आय हेल्प यू, हे आय सुरुवातीला नाहीये, वाक्याच्या सुरुवातीला नाही, ते मध्ये आलेलं आहे, तरी सुद्धा ते कॅपिटल आहे. कारण आय हे वाक्याच्या सुरुवातीला असेल किंवा मध्ये असेल किंवा शेवटी असेल, कुठेही असले तरी ते कॅपिटल लेटरच असते. आय एम गोइंग टू हॉस्पिटल, इथे सुद्धा आय हे फर्स्ट लेटर आहे तरी पण ते कॅपिटल आहे. आडनावांचे सरनेम आद्याक्षरे कॅपिटल लेटर असते. फॉर एक्झाम्पल, मोरे, पाटील, कांबळे, खान, देशमुख, कोणतेही आडनाव लिहितांनी त्याचे सुरुवातीचं लेटर हे कॅपिटल असते. शहरांच्या नावांची आद्याक्षरे कॅपिटल लेटर असते. आद्याक्षरे म्हणजेच सुरुवातीचं फर्स्ट लेटर. जालना, सोलापूर, पुणे, नांदेड याप्रमाणे आणखीन खूप साऱ्या शहरांची, सर्व शहरांची फर्स्ट लेटर आद्याक्षरे हे कॅपिटलच असते. व्यक्तींच्या नावांची आद्याक्षरे कॅपिटल लेटर असते. फॉर एक्झाम्पल, रिटा, रोहन, उषा, रमेश, नूतन, इथे दिलेल्या प्रत्येक नावाची आद्याक्षरे फर्स्ट लेटर हे कॅपिटल आहे. आणि यासारख्या आणखीन सर्वच नावांची, व्यक्तींच्या नावांची आद्याक्षरे फर्स्ट लेटर हे कॅपिटल असतात. दिवसांच्या नावांची आद्याक्षरे कॅपिटल लेटर असते. वेडनेसडे, सॅटरडे, मंडे, संडे असे सर्व दिवसांची नावे ही कॅपिटल लेटरनेच सुरुवात होतात. ते वाक्याच्या सुरुवातीला, मध्ये, शेवटी कुठेही आले तरी सुद्धा त्यांचे फर्स्ट लेटर हे कॅपिटलच लिहावे. महिन्यांच्या नावांची आद्याक्षरे कॅपिटल लेटर असते. महिने आपल्याला माहितच आहेत, डिसेंबर, जून, नोव्हेंबर, ऑगस्ट, जानेवारी, फेब्रुवारी, हे सर्व महिन्यांच्या नावांचे फर्स्ट लेटर हे कॅपिटल असते. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव दॅट इंडिकेट्स करेक्ट कॅपिटलायझेशन इन गिवन सेंटेन्स. इथे आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे, आय हॅव अ स्टोरी बुक. या वाक्यामध्ये, या सेंटेन्समध्ये कुठे कॅपिटलायझेशन हवं आहे ते आपल्याला चूज करायचं आहे. जसे स्टोरी, स्टोरीचं एस हे कॅपिटल असायला पाहिजे का? बुकचं बी, आय का हॅवचं एच? आपल्याला या चार पर्यायातून एक पर्याय निवडायचा आहे.
मग पर्याय क्रमांक 3 आपण अगोदरच बघितलं होतं की आय हे नेहमी कॅपिटल लेटर मध्येच असतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आय हे बरोबर उत्तर आहे। रोशनी इज अ गुड गर्ल, इथे सुद्धा आपल्याला 4 पर्याय आहेत। यामध्ये गर्लचं जी कॅपिटल, गुडचं जी कॅपिटल किंवा ए कॅपिटल का आर, रोशनीचं आर कॅपिटल पाहिजे। तर वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने होते आणि व्यक्तींच्या नावाची सुरुवात देखील कॅपिटल लेटरने होते, मग इथे ही रोशनी व्यक्ती आहे म्हणून आर कॅपिटल पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे। वी विल गोइंग टू पिकनिक ऑन मंडे, वी विल गोइंग टू पिकनिक ऑन मंडे, इथे एक सेंटेन्स आहे, यामध्ये कुठे कुठे कॅपिटल लेटर असायला हवे होते। वीच डब्ल्यू या टू वर्ड्स टी, मंडे आणि पर्याय क्रमांक 4 आहे फर्स्ट अँड थर्ड, म्हणजे वी आणि मंडे, तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे कारण वाक्याची सुरुवात वीने झालेली आहे, त्यामुळे डब्ल्यू कॅपिटल हवं आहे आणि मंडे दिवसांच्या नावांची सुरुवात ही कॅपिटल लेटरने होते, त्यामुळे मंडेचं एम सुद्धा कॅपिटल हवं आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 फर्स्ट अँड थर्ड हे बरोबर आहे। ला विल गोइंग टू मुंबई नेक्स्ट सप्टेंबर, हे एक सेंटेन्स आहे, यामध्ये शीला मुंबई सप्टेंबर नेक्स्ट, हे 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये कॅपिटल लेटर हवे आहेत, मग पर्याय क्रमांक 1 ए अँड बी, मग फक्त ए अँड बी हे बरोबर आहे की पर्याय क्रमांक 2 ए बी अँड डी, पर्याय क्रमांक 3 ए बी अँड सी का पर्याय क्रमांक 4 बी सी अँड डी। तर यापैकी पर्याय क्रमांक 3 ए बी अँड सी या तीनही वर्ड्सचे फर्स्ट लेटर कॅपिटल लेटर असायला हवेत म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे।